आता आता छोटे काही कार्यक्रम आपण सुरू करतो, जसं विश्वकर्माने या आपल्या ही संस्था आहे तिचं इंट्रोडक्शन त्यांनी दिलेलं आहे की वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये आपण छोट्या मोठं जसं होईल तसं आपण काम करतो आणि आध्यात्मिक जो आपला देश आहे तो जपण्याचा आपण प्रयत्न करतो. तर वेगवेगळ्या विविध आध्यात्मिक व्याख्यानं होतात. रामकृष्ण मठाचे महाराष्ट्रामध्ये 5 मठ आहे, एक पुण्याला आहे, एक खारला आहे मुंबईला, एक औरंगाबादला आहे संभाजीनगरला, एक कोल्हापूरला आहे आणि एक नागपूरला आहे. तर औरंगाबादचे महाराज येत्या 28 तारखेला म्हणजे रविवारी शेवटच्या मेच्या 28 मेला त्यांचं 6 ते 8 तिथं आध्यात्मिक विषयावर त्यांचं प्रवचन आपण आयोजित केलेलं आहे. ही जी संस्था आहे हे असंच आध्यात्मिक आणि सामाजिक असं काम करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या जसं पिसू बाबांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये आपण जे काही लोक इथून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, यूपी, बिहार या ठिकाणी जात होते, अक्षरशः बस बंद होत्या, रेल्वे बंद होत्या आणि ते पायी इथून जात होते. तर पायांना त्यांच्या खोड आलेले होते, त्यांना खायला नाही, प्यायला नाही, हॉटेल बंद, सगळं बंद. तर अशा वेळेस आपण जास्त नाही पण थोडस एक 25 हजाराचं एक चिक्की आणि पाणी वाटप आपल्याकडे जेवढं शक्य होईल तेवढं आपण ते करण्याचा सामाजिक रोड जपण्याचा आपण प्रयत्न केला होता. तसंच आपण एका शाळेमध्ये जवळपास 350 मुलांना शूजचं वाटप केलं होतं. तर हे प्रस्तावित होऊन तिथल्या शिक्षकांनी त्यांना सॉक्सचं वाटप केलं, म्हणजे सॉक्स आणि शूज असे जवळपास 350 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्याच्यानंतर छोट्या छोट्या जसं एका शाळेला आपण वॉटर फिल्टर दिलं, एका शाळेला आपण संगणक दिलं, असे छोटे छोटे जसं 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 होईल त्याच्या प्रकारे आपण सेवा करण्याचं काम करतो. सगळ्यात महत्वाचं रामकृष्ण विवेकानंद आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि शारदा देवी यांचे विचार हा काळापर्यंत पोहोचावे, त्यांचं कार्य काळापर्यंत पोहोचावं याच्यासाठी आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे आणि ते साहित्य विक्रीचं सुद्धा काम करतो. यानंतर आपण आमच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत प्रतिभा जाधव त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत करावं. प्रचंड दुर्मिळ झालेली आहेत. खरी माणसं प्रचंड दुर्मिळ झालेली आहेत.
उदाहरण देते, दोन रस्ते आहेत, एक रस्ता प्रचंड आधारित आहे जो खोटेपणाचा आहे, असत्याचा आहे, तिथे खोटा अपघात होता, पण जो खरेपणाचा आहे, सत्याचा आहे, तिथे अपघात खूप कमी होता, पण त्या मार्गावर चालत नाही, त्या मार्गावर चालणारे तुम्ही वाटता. हे सांगताना मला खूप आनंद आहे. तुम्ही आध्यात्मिक काम कसं करताय? आध्यात्मिक कामात तुम्ही मानवतावाद कसा जोपासला जातो याकडे तुमचा कटाक्ष आहे. आणि मी किंवा आरती मॅडम किंवा अरविंदाला आणि आमच्या आम्ही साहित्यिकांची माय यांना म्हणतो, आमच्या गीता माताच्या जेवढ्या पाया आहेत त्यांची माय आहे. म्हणजे तुम्हाला सांगते मी, निश्चित प्रेम आणि निरपेक्ष प्रेम कसं असावं? ताईला मुलग्यांचा त्रास आहे. नाशिकच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कधीही माझा कार्यक्रम असला की ताई हात ते त्यांचा तो चालक आहे त्याचा हात पकडून तिसऱ्या दिन्यावर तिसऱ्या मजल्यावर माझा कार्यक्रम असला तरी येणार. ही प्रेम करणारी माणसं आपल्या कामातून आपण जोडलेली आहे आणि या निमित्तानं तुम्ही आमच्याशी या, तुमच्याशी जोडले गेले. एक वर्तुळ पूर्ण झालं, आपण विखुरलेलं होतो, एक वर्तुळ पूर्ण होतो. ज्योत ते ज्योत जगाते चलो म्हणतात ना, आपण हात देऊया. तो कुठला तरी सिनेमा होता आमिर खान सारखा होता, मी तुला मदत करतो तू आणखी तीन लोकांना मदत कर, सलमान खान सारखा. हिमायत का मदत कोणता असतो त्याचा विचार करूया आपण, की मी तुला मदत करतो तू मला काहीच देऊ नको याच्या बदल्यात तू फक्त तीन लोकांना अशी निरपेक्ष मला मदत कर, हीच चांगली आपण जोडूया. ही चैन आपण महिला सबलीकरणावर मी बोलणार होते. सगळ्यात आधी ही गोष्ट मी इथे स्पष्ट करेन, महिला सबल झाली पाहिजे, महिला सक्षम झाली पाहिजे, हे जर आपल्याला वाटत असेल तर ह्या केवळ बोलायच्या गोष्टी नाही आहेत, या कृतीच्या गोष्टी आहेत. आणि महिला सबल होण्यासाठी आधी तिला शिक्षण आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भलेही तिच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला त्या काळात शिक्षण घेता आलं नसेल, परंतु उदरनिर्वाहाचं एक सक्षम साधन तिने तिच्या कलेतून उभं केलं पाहिजे. जशी जशा या दोन महिला शिलाई मशीनचा वापर करून आपला उदरनिर्वाह करणार आहे. कला शेवटी कला आहे, कौशल्य आहे, ती माणसाला जगवते तगवते ते होतं. कुठली तरी कौशल्य माणसाकडे पाहिजे. या दोन बाय बहिणींना मी खूप खूप सदिच्छा देते. महिला सबलीकरणासाठी आणखी मी एक म्हणेन की तुमचे निर्णय तुम्ही घ्या, तुमचं स्वतंत्र मत तुम्हाला असलं पाहिजे. आजही बऱ्याच कुटुंबांमध्ये बायकांना त्यांची मतं विचारली जात आणि आपल्याला स्वतंत्र म्हणून किती वर्ष झाली आहे भारताला? 75 वर्ष. देश स्वतंत्र झाला आहे पण देशातली बाई स्वतंत्र झाली नाही, ही आमची शोकांतिका आहे. आणि मला एक खूप बरं वाटलं सुकरण सर तुमच्या बोलण्यातून, किंवा मी हे जी सचित्र माहिती बघितली आणि तुम्हाला तुम्ही मला व्हॉट्सअप क्रमांकावर जे माहिती पाठवली होती, ती इथल्या शेवटच्या माणसासाठी काम करणारा हे सेवाश्रम आहे. परिवार वाहिलेही लोकांसाठी काम करणारा हे सेवाश्रम आहे. बघा, प्रत्येकाकडे सामाजिक काम करण्याचं एक माध्यम असतं, एक मार्ग असतो. त्याचा निष्कर्ष काय शेवटी? माणूस मानवता, निस्वार्थता, निरपेक्षता. आणि आपण ते इथे येण्यामागे मी मला असं वाटतं ताईंनी मग अशी खूप छान, मला खूप आवडलं. मला तर त्यांचं प्रत्येक बोलणं कोटेशन वाटत आलंय आतापर्यंत. कालच साठवतो आम्ही ताईंना ऐकताना, त्या मला म्हणाल्या त्या ताईंनी जेव्हा सत्कार केला तेव्हा ते कोणते चढणीचे ऋणानुबंध असतील काय माहिती कसे कुठे काय भेटणार होतो आपण, काय बोलणार होतो आपण, त्या दोन महिने आपल्याला येतो भेटल्या काय होतं काही दिवसांपूर्वी चित्र, आज काय आहे उद्या कदाचित आणखी उज्ज्वल असेल. बघा बरं, मला वाटतं चांगुलपणाचा संसर्ग असेल करण्याची. कोरोनाचा भयंकर संसर्ग होत होता ना, त्यापेक्षाही भयंकर चांगुलपणाचा संसर्ग झाला आणि तो केव्हा घडेल? माणसं माणसाची बोलू लागल्यावर. पण आपली अडचण काय झाली आहे? संवाद विसरतो आपण. संवाद ते कुठे गेले? ते हातात यंत्र आहे ना आपल्या. अलीकडे आपल्या हातात जे यंत्र आलंय ते यंत्राने तो पूर्ण वाटवा करून टाकलंय. संवाद संपत चाललाय, संवाद हरवत चाललाय. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत कुटुंबातला सदस्य संदेश पाठवतो, जेवणार आहेस का, आज संध्याकाळी जेवायला आहेस का, किती वाईट परिस्थिती. संवाद हरवत चाललाय, संवाद हरवतो तेव्हा प्रेम आटत जात. प्रेम म्हटलं की माणूस पण संपत जात. आणि माणूस पण जपायचं असेल तर माणसं माणसाला भेटली पाहिजे, माणसं माणसांशी बोलली पाहिजे, माणूस
जीवन तेव्हा माणूस पण रुजत जाईल, मोहरत जाईल, उगवत जाईल, बहरत जाईल. पण हीच अपेक्षा घेऊन आम्ही चालतोय, सातत्याने चालतोय. मी माझ्या लेखणीच्या साहित्याच्या माध्यमातून ते काम करते. तुम्ही प्रॅक्टिकल ते काम करताय, तुम्हाला सॅलरी अगदी वाड्यापाड्यावर जाऊन आदिवासींपर्यंत पोहोचून तुम्ही हे काम करताय. सॅलरी खूप चांगला विचार तुम्ही नेताय शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत. हे मला खूप ऊर्जादायी, खूप आनंददायी. मी गेली 3 वर्ष फेरंग कुलकर्णी सरांच्या एकल महिला पुनर्वसन समितीमध्ये काम करते. सरांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला की प्रतिभा, या एकल महिलांच्या खऱ्या कहाण्या काय आहेत त्या जगासमोर आल्या, त्या काय मिस करतायत. आणि तुम्हाला सांगते, मागच्या 2 वर्षात मी कॉलम लिहिते सर, प्रतिभा संवाद नावाचा कॉलम लिहिते. या महिलांशी मी स्वतः बोलत होते. पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला होत्या. या महिलांशी 2 वर्ष झाले सर, नवरा गेला म्हणजे त्या बाईचा दोष आहे. कोणत्या बाईला वाटत नवरा करावा? कोणत्या बाईला वाटत जोडीदार गेल्याने आनंद होईल? त्या बाईशी सासरच्यांनी माहेरच्यांनी गोंधळ टाकलं, कुणी बोले ना. एक माझ्या या पुस्तकाला जे आहे ना शीर्षक, 10 महिन्यांचा संसार, 10 महिने झाले लग्नाला, त्या बाईच्या पोटात बाळ आहे, तिला सावत्र सासू आहे, नवरा गोंगाडत कामाला आहे, त्यावेळी बंदोबस्ताला तो बाहेर पडायचा, त्याला कोरोना लागण झाली, सावत्र आई त्याच्या वडिलांना त्याच्या शुश्रूषेसाठी जाऊ देईना वयामुळे, तो होमगार्डला बसल्यामुळे तो टेम्पररी होता, त्याच्याकडे काहीही पैसा नव्हता, एक तर लग्न झालं होतं 40व्या वर्षी, त्यात ती प्रेग्नन्सी राहिली तिला, तीही कुठेतरी तात्पुरती सेवा करत होती, त्याही सेवेतून कोरोना काळात तिला काढून टाकलं, नवऱ्याच्या उपचारासाठी पैसा नाही. आणि 7 महिन्यांचं पोट घेऊन ती बाई दरवाजे बंद करत होते, लोक पाहत नव्हते एकमेकांकडे. अशा काळात त्या नवऱ्याला घेऊन विरत होती. तिच्या मांडीवर नवऱ्यानं जीव सोडला ना, बेड मिळाला ना ऑक्सिजन, आणि त्या धक्क्यातून तिचं पोटातलं बाळही गेलं. 10 महिन्यांचा संसार, सासू तर सावत्र होती. सासू म्हणली, माझं अख्खं आयुष्य गेलं इथं, माझ्या नावावर काही झालं नाही, आणि तुझा 10 महिन्याचा संसार आहे, तुला ते इथलं तवडी मिळायची नाही. त्या पोरीला तशीच बाहेर काढली. आज 3 वर्ष आणि ह्या धक्क्यातून तिची आई वाढली, तिचे वडील वाढले, तिची बहीण विधवा आहे, त्या बहिणीबरोबर ती राहते, तिच्या बहिणीची पण कोर्ट केस सुरू आहे, आणि दोन्ही एकमेकीच्या अधिकारी राहत आहे. भयंकर पहिल्या 2 कथा मी जेव्हा ऐकल्या तेव्हा त्यांना 2 भगिनी माझ्याशी 3.5 तास बोलत होत्या. त्यांना खूप होती सांगण्याची, कारण त्यांना नवरा गेल्यापासून कोणी विचारलं. आपल्याकडे अजूनही एक अशी गोष्ट आहे की नवरा असेल तर त्या बाईला किंमत, तिचा कपाळावर कुंकून असेल तर त्या बाईची किंमत शून्य. का ती माणूस नाहीये, तिचं अस्तित्व नाहीये, जे तिच्या असल्याला किंमतच नसतं. आपल्याकडे अशी पद्धत आहे, अशी प्रभाव. ही दृष्टी आणि दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि समाजाची म्हणजे विधवा बाई असली म्हणजे ती उपलब्ध आहे, ती उपलब्ध आहे असा पुरुषी दृष्टिकोन असतो. म्हणजे बघा, त्या बाईने प्रतिकार केल्यानंतर पुन्हा तिच्या 4-3 वर्षी तोडे उतरून आहेच. बघा ना, म्हणजे तिने त्यांना पाहिजे तर त्या पद्धतीने ती वागली, तर ठीक नाही वागली तर तिच्या 4-3 वर्षी तोडे उडून हे मोकळे होते. इतक्या भयंकर कथा माझ्यासमोर आल्या. प्रीती नावाची नांदेडची एक मुलगी आहे, ज्या पद्धतीनं तिने मला तिचा किस्सा सांगितला, ती तिकडे ढसाढसरडायची, मी इकडे ढसाढसरडायची. पहिले 2 आठवडे तर मला सुसेज काम केले ना, कसं आहे इतकं सर्विस अवस्थेत केलंय सगळं. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की जगाच्या कानामध्ये इतकं भयंकर दुःख आहे बायांच्या वाट्याला. तिच्या पद्धतीने ती सांगत होती भयावर. मी तर मायकोसित झाला तिच्या नवऱ्याला, एक एक डोळा बटाटा एवढा झालेला. हैदराबादला नेलं तिथं काही झालं नाही, आणि त्या अँब्युलन्स मध्ये येताना तिचा नवरा म्हणतोय, प्रीती प्रीती लाईट लावगा अँब्युलन्सचे, मला काही दिसत नाही, अंधार झाला. त्याला माहित नव्हतं तो अंधार झाला. ती म्हणजे लाईट गेला. शेवटपर्यंत नांदेडच्या हॉस्पिटलला आली ती. हैदराबादहून ते डॉक्टर म्हणले काहीच होणार नाही. नांदेडच्या हॉस्पिटलला आली, भर पावसाळ्यात नवऱ्याला स्ट्रेचर घेऊन घेऊन धावत पळत मध्ये गेली. तिच्या नवऱ्याने त्यांना जीव सोडले. 2 छोटी छोटी मुले, मला तिने फोटो पाठवला तिच्या सुखी कुटुंबाचा. काय इतकं वाईट वाटलं, इतकी कोण आणि कोणतं स्कोडी सर, 4 आणि 6 वर्ष इंग्लिश मिडियममध्ये शिकणारी पोरं, नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला असताना त्या पोरांना तिने आता शासकीय जिल्हा परिषदेच्या पोर भरू शकत त्या शाळेत. अर्थात शिकणारा असला ना तो कुठेही शिकणार, तो काही प्रश्न नाही.
ऍडजस्टमेंट खूप. आणखी एक गोष्ट सांगते आणि मग या पुस्तकात काय आहे थोडक्यात मी सांगते. एक मुलगी घरीचा खूप जात होता, सावत्र आई घरातून पळून आली, इथे लव्ह मॅरेज केलं. ती 3 वर्ष घरामागे राहिले, तिला बाळ असलं, घरच्यांना माहित नाही, घरच्यांनी तिथे सांगितलं, ती मेली. घरच्यांनी शोधलं पण नाही, नकोशी आपल्याकडे एक मागे असतो नकोशी. नवरा पण समजदार होता, त्यांना दोन मुलं झाली. कोरोनाच्या साथीत नवरा गेला, तिच्यावर आभार कोसळलं. ती काय करायची माहितीये, वॉचमॅनची नोकरी शोधली तिनं, 12 तासाची नोकरी असायची 8 ते 8. आणि सर 3 वर्षाचा पोरगा तिच्या त्या छोट्या कामाला, 3 वर्ष लॉक करून जायची ती बाहेर. पुण्यातली गोष्ट आहे, 10 बायचं 10 घर. त्या पोराने घरात काय केलं असतो, गॅस होता, काय होते, इलेक्ट्रिक आहे. म्हणजे ते ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. दुःख खूप आहे जगात. मी म्हंटल गरीब नाही हा देश, पण दुःख खूप आहे आपल्या देशात. त्या मुठभर 2% लोकांनी हात दिला तर खूप काही करू शकत, परंतु इथं देण्याची दानच कुणाकडे लागते लक्षात घ्या. दुःख आपल्याकडे संवेदनशीलता हरवून गेली, पर दुःख शीतल नाही, पर दुःख शीतल आहे आपल्याकडे. ती बाई मला सांगत होती, आता माझ्याकडे काम नाही, धंदा नाही, मी नोकरी सोडली, घरातल्या सगळ्या वस्तू विकून टाकल्या, 1200 रुपये पुण्यात भाडं देऊ शकत नाही. एका अनाथाश्रमात ती तिची 2 मुलं नेसत्या वस्त्राने शिजवा देत, तिथंच ती पूर्ण वेळ सेवा करते. आता पोरांना मोठं करायचं एकत्र ठेवल्या, घरात तिने गॅस विकून टाकला, सगळी भांडी विकून टाकली, माहितीच आहे तेवढं दुःख आहे. आणि आपण काय म्हणतो, मेरा गाव खरं तर मेरा गाव कितना कौन है, दुनिया में कितना गाव है, जगात किती दुःख आहे. आणि आपलं आपण कितीही चांगलं असलं तरी आपण ते गावकाळात बसतो की नाही, काहीतरी माझ्याकडे उणी आहे, तर माणसं जे थोडी ना न भरणार आहे, मागण्यानं संपणार आहे. तो मला माझ्या खरं माणूस पण जागा केलं ना, या बायकांनी जागा केलं, म्हणून मला वाटतं मी काहीतरी देणं लागते. मी तर या शून्य बदल आहे माझ्या. आदरणीय कुलकर्णी सर आणि या सेवाश्रम कुलकेसर पिसू सर यांचं योगदान खूप मोठे. आमच्या आरती आहे मॅडम, मी खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी, त्या सतत संपर्कात होत्या. मी म्हटलं ना, मी आणखी एका महिलेकडे गेले होते की बाई सांग गरज महिला होत आहे, सांभाळ असते. 2 गरज महिला म्हटलं तर त्या म्हणल्या आम्हाला डबल शटलची मशीन पाहिजे. म्हटलं परफेक्ट. म्हटलं बाई आम्ही जर 5000ची मशीन देत असू तर 2000 तुझ्या खिशातून का, तेवढी तयारी नाही म्हणजे माझं लक्ष मला या गरजू नाही. तो आरती ताईंना म्हणलं तुम्हीच गरजू महिला शोधा. ताईंनी त्या शोधल्या आणि काही जबाबदारीने त्या बरोबर घेऊन आल्या. आणि खरं तरच ही लेकरं बाळांसोबत घेऊन आमच्या 2 बहिणी आल्या. बहिणींना तुम्ही काय पाण्याला करणार आहात, आम्ही आहोत तुमच्यासोबत, काही गरज नाही तर आवाज द्या. ही सगळी सहृदयी माणसं आहेत. आणि शेवटी काय, जात धर्म प्रदेश लिंग या खूप क्षुल्लक बाबी आहेत. आपण पहिला काही माणूस आहोत आणि आपण शेवटी माणूस आहोत, हेच आहे बाबासाहेब हे सांगतात. म्हणून म्हटलं तुमचं आध्यात्मिकतेतून मानवतावादाचं काम काय असेल आणि आमच्या समाज कार्यात किंवा आमच्या लिखाणात मानवतावादाचा काय भाग असेल, तो ते छापले आणि त्यामुळेच आपण इथं आहोत. तर मी तुम्हाला सगळ्यांना हेच शेवटी सांगेन की एकमेकांना हात देऊ, एकमेकांना साथ देऊ, त्याशिवाय माणूस पण जगणार नाही, तगणार नाही, रुजणार नाही, मोहरणार नाही, बहरणार नाही. आपण हे आचरणात आणूया. आणि माझ्या भाषणाच्या शेवटी माझी माय आदरणीय सुमतीताईंना मी विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते माझ्या 10 महिन्यांचा संसार या 13 पुस्तकाचा आणि पहिल्या कथा संग्रहाबद्दल प्रकाशन होईल. आरती आहिने मॅडम, अरविंद दादा, धनंजय कुलकर्णी, पुलंगे सर, पिसू सर, मी तुम्हाला विनंती करते. माझ्या 2 बहिणी इथे आलेल्या आहेत, उषाबाई आणि दीपाली, तुम्ही इकडे या मंचावर असेल. तुमच्याच कहाण्या आहेत, तुम्ही इथं पाहिले.
भेटी घेते वेदना सुद्धा झेलते आणि घेण्याची ताकद असलेल्या समाजापर्यंत
फक्त एक
होत्या आणि आता पण माझे बॅचेस चालू आहे. मी कॅम्प धरून पाणी वगैरे अशा बऱ्याचशा ठिकाणी पाण्यावर जाऊन महिलांना स्वावलंबी करत असते. माझ्याकडे टेलरिंगच्या बॅचेस माझ्या स्वतःच्या प्रायव्हेट पण आहे, माझं शॉप पण आहे आणि माझी मुलं संस्कृत पण आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे, सुना आहे. मला माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, बायोटेक टेक्नॉलॉजी इंजिनियर आहे ती पण. आणि असा माझा सुखी परिवार आहे. पण मला वाटतं माझ्यासारखा परिवार सगळ्यांचा असावा. ह्या प्रयत्नामध्ये मी फोकट असते आणि कुठे कुणालाही माझी गरज लागली. रात्रीची वेळ बनत नाही, सकाळची वेळ बनत नाही, कधी उठून चालते. आता सांगायचं म्हणजे थोडक्यात सांगते, मी सेंट्रल जेलला महिला कैद्यांना प्रशिक्षण देते 15 वर्षापासून. मी सेंट्रल जेलला जेव्हा गेली तेव्हा मला थोडीशी भीती वाटली की ह्या ज्या महिला आहेत माझ्या आजूबाजूला हे मला काही मारल्या वगैरे तर नाही ना. पण जेव्हा मी त्यांच्या आपला ओळखला किंवा त्यांच्या आजूबाजूची मी त्यांचा परिचय केला की नाही नाही ह्या तर माझ्यासारखंच आहे, ह्या काहीतरी कारणास्तव मध्ये आलेल्या आहेत, त्यांना आपली खरंच खूप गरज आहे. जेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांना मी समजून घेतलं. पण मला त्यांनी जास्त समजून घेतलं असं मी म्हणायला पाहिजे की त्या इतक्या समजदार त्यांनी कुठल्या तरी कारण काहीतरी याच्याने पण आले असतील किंवा बिना गुन्ह्याच्याच तिथे आलेल्या होत्या. अशा बऱ्याचशा महिलांना मी प्रशिक्षण दिलं, कम्प्युटर शिकवलं त्यांना. जेव्हा त्या बंदीमानातून निघून बाहेर गेल्या तेव्हा त्या मला म्हणतो मॅडम खरंच म्हणजे तुम्ही आमच्यासाठी देवासारख्या धावून आल्या. आणि अशा ऋतू बरेचसे आपल्यापर्यंत आशीर्वाद पोहोचतात. याचा म्हणजे इतका आनंद आपल्याला तिथेच मिळतो की जेव्हा आपण त्यांचं काहीतरी दुःख आपल्यापर्यंत सांगून घेत असतो. अशाच महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं की महिलांना आपली कुठे गरज आहे. घरामध्ये तर सगळा संसार आपण बघत असतो, शेजारी कुटुंबांचं बघतो इकडे. पण गावागावात जाऊन ज्या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं ती संधी मला या महिलांपर्यंत लाभली आहे. आणि ह्या दोघी जणी माझ्यासाठी शोधून काढले. अशा बऱ्याचशा महिला मला 250 महिला एकल्यामध्ये आहे आणि त्यांचा त्यांना आम्ही खूप प्रयत्न करतो की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, काय करायचं तुम्हाला काय मदत व्हावे तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. अजून काही वाद विवाद असतात, कौटुंबिक वाद म्हणजे मी पर्यंत जात असते. कुणाच्या इंद्रांनी वाद, सासूसरेचे वाद, नवरा बायकोचे वाद तेही मी जमा मिटवते. मी अवेअरनेसचे काम करते. पोलीस डिपार्टमेंट सोबत पोलीस मित्र म्हणून माझी निवड झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तेही मी काम करते आणि त्या कामामध्ये मला इतका उत्साह असतो की मला थकवा कधीच जाणवत नाही. माझ्या चेहऱ्यावरती मला कधी हसू असतो किंवा माझ्या चेहऱ्याला बघून सगळे म्हणतात मॅडम तुम्ही एवढा फ्रेश कशा. मी सांगत असते अहो तुमच्यामुळे मी फ्रेश आहे, तुमचे दुःख जेव्हा मी ऐकती तेव्हा मला माझं दुःख काहीच नाही आहे असं वाटते. असे सगळे करत करत दिवस मला कुठे रात्र होते हे कळत नाही. आणि त्यातच प्रतिभा मॅडमने इतकं सुंदर आत्मनियोजन केलेलं आहे की मला नुसतं म्हणायच्या मॅडम आपण देऊया अशी त्यांना. मी त्यांच्या प्रतीक्षेत होते की कधी ते आहेत मॅडम मला सांगा. आणि त्यांनी आज आज आणून दिला आहे. या दोन्ही महिन्यांपर्यंत त्या मशीन भेटणार आहे, त्याचा आनंद मला गौरव मावण्यासारखा नाही. त्यातच त्यांनी सरांचं नाव सांगितलंय. सर तुमचं धन्यवाद, सगळ्या टीमचं धन्यवाद. आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा की आम्ही असंच महिन्यांपर्यंत पोहोचू आणि त्यांना आपली मदतीची साथ देऊया. धन्यवाद. जन्मतारीख म्हणता आता मोठे बंधू उपर गाव आल्या
तरी पण हा अजून गोंधळ आहे की त्यांचा नेमका कोणता भाऊ आहे की कोणता भाऊ आहे हा गोंधळ आतापर्यंत कायम आहे. बऱ्याच कार्यक्रमात तुम्हाला विचारत असतात छोटे की मोठे, पण तो गोंधळ अजूनही कायम ठेवला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आतापर्यंत आमचा बऱ्याचदा म्हणजे आपण रोज रोज म्हटलं तरी हरकत नाही, एखादा दिवस होतो गेले कित्येक वर्ष आणि प्रत्येक वेळेस त्यांच्याशी आज बोलतो. एक गोष्ट मला प्रदर्शनाने जाणवते की लेखक म्हटल्यानंतर बऱ्याचदा एखादी कल्पना असते, कवी असतो एखादी कल्पना करतो, कविता लिहितो, भले तो उंच एखादी इमारतीत राहतो आणि तो झोपडीत कळणाऱ्या झोपडीवर कविता लिहितो, परंतु त्यांची त्याच्या पुस्तकावर ज्यावेळेस जेव्हापासून मी काम करतोय किंवा ज्या ज्या वेळी त्यांच्या पुस्तकासंदर्भात मला बोलायचं म्हणजे त्यांच्या पुस्तकावर चित्र काढण्याची वेळ आली की त्यांचं लिखाण होत असतो. जिवंत साहित्य लिहिणाऱ्या त्या कवितेने आहे साहित्यिका. त्यांनी कधीच कर्णांचे पंखला भरारी मारले नाही. जे जिवंत जे वास्तव आहे त्या वास्तवाला ते लिहितात. कुठल्याच अतिशयोक्ती नसते, कल्पना नसते. त्यांचं यापूर्वीचं जे अस्वस्थतेची डायरी असेल किंवा मी एवढा मोठी असेल किंवा आताचा हा 10 महिन्यांचा संसार असेल. ज्यावेळेस कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती देशावर आली त्यानंतर या परिस्थितीवर अनेकदा आमचा म्हणजे संवाद झाला असेल आणि त्या संवादातून मला एक जाणवायचं की कधीतरी आमच्या समाजात म्हणजे आम्ही त्या प्रश्नावर शिक्षण करू शकत नाही अशाही प्रश्नावर आमच्या लोकांची चर्चा असायची आणि याच्यावर असं झालं पाहिजे भले त्याच्यावर आमच्या दिसले आमचे उत्तर नाही तर आमचं त्याच्यावर चर्चा व्हायची. आणि त्याच्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्या ज्या ज्या महिलांशी संपर्क आला त्या त्या महिलांचा प्रसंग सांगत असताना त्यांच्या भले माझ्या समोर असतील पण त्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी मला आवाज लावून जाणवत होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण एक साहित्यिक म्हटल्यानंतर तो सगळ्यात महत्वाची गोष्ट की तो संवेदनशील असणं फार महत्वाचं असतं आणि ती संवेदनशीलता त्यांच्या आहे. आणि हे पुस्तकाचं मुखभूषण काढत असताना या ज्या महिला आहेत त्यांच्यावर म्हणजे परिस्थिती भयंकर आलेली आहे, त्या अंतर्मन झालेल्या आहेत, परंतु त्या नव्याने उभ्या राहिल्या पाहिजे, त्या टकमगून केल्या नाही पाहिजे किंवा त्या त्या आता संपूर्ण नाही दिल्या पाहिजे तर त्या नव्याने उभ्या राहिल्या पाहिजे. आणि असा काहीतरी आशय याबद्दल पुस्तकात असला पाहिजे. म्हणून या पुस्तकातली रंगीत असलेली स्त्री ही तिची सध्याची परिस्थिती असली तरी सावळीतून ती पुन्हा एकदा नव्याने उभी राहते असा काहीतरी या पुस्तकातून तिचा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने हा 10 महिन्यांचा संसार हे पुस्तक त्यांचं आज त्यांच्या हस्ते प्रकाशित झालंय. आणि खऱ्या अर्थाने त्या महिलांच्या प्रश्नांना जो आतापर्यंत बोललो होता त्या प्रश्नांना न्याय मिळालाय असं मला वाटतंय. त्यामुळं आज त्यांच्या या पुस्तकासाठी माझ्या मनभर शुभेच्छा. आणि याचबरोबर मी या ठिकाणी त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या आगमनाने या ठिकाणी थांबायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आपलं भाग्य थोर की व्यासपीठावर बसलेले आहे. आपण आता एक एक क्रमांक दिलं माहीत आणि आपल्याला इतका उघडा झाला की त्याच्यामध्ये किती किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिभा आहेत ते आपल्याला जाणवलं की छोट्या छोट्या गोष्टीतून किती विकसित त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या कामाचा आवाज किती मोठा आहे हे आपल्याला जाणवलं. आपण रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचं काम करतो जसं त्यांनी सांगितलं की संवेदना ही पोचायला पाहिजे. आपण बघतो की स्वामीजी स्वतः लहानपणापासून कसे होते, त्यांची आई त्यांना खोलीमध्ये तोडून ठेवायची. कशामुळं की दारामधून जर तुम्ही एखादं आरोग्य दिली की मला मदत करा मला काहीतरी द्या तर जे हाताला येईल तिथे घ्यायचे आणि देऊन टाकायचे. तर त्यांची आई त्यांना तोडून टाकायची. तर एकदा त्यांना गच्चीवर तोडून टाकलं तर अक्षरशः स्वतःच मेसूच धोतर त्यांनी सोडून खिडकीतून त्या मानवाला त्यांनी दिलं होतं. तर हे आपले आदर्श आहे. आपण माताजी जो बघतो ही संवेदना कशी असते. एकदा दुष्काळ पडला होता आणि खायला अन्न नव्हतं, गरीब लोक अक्षरशः अन्ना विना मारायची. त्यावेळेस माताजी सारदादेवी यांचे वडील त्यांनी आपलं भांडार खोललं आणि मोठी मोठी खिचडीची पाटील शिव शिजवून ते गरीबांना अन्नदान करत असत. तर ते गरीब इतके भुकेले असत की ते खिचडी
मुलीची सुद्धा वाईट बघत नसत ते तसंच. तर माताजी स्वतः आपण बघतो की त्या एकदम लहान वयाच्या होत्या 5 ते 6 वर्षाच्या, पण कितीतरी लवकर थंड व्हावी म्हणून आपण बघतो की ते स्वतः आणि पाण्याने पाण्याने वार घालायच्या आणि ती खिचडी ते थंड लवकर होईल तिची काळजी त्या करत होत्या. म्हणजे एवढी संवेदना माताजींच्या त्याच्याबद्दल बघतो. आणि रामकृष्ण परमहंस दयाचे सागरच आहे. आपण बघतोय की एकदा ते मुकुला बाबू बरोबर यात्रेला गेले होते आणि यात्रेला जात असताना ते बघितलं की एका खेड्यामध्ये असंच दुष्काळ पडलेला होता. गरीब परिस्थिती एवढी होती की खायला अन्न नाही, डोक्याला लावायला तेल नाही, काही नाही. पण त्यांनी मधुर बाबूला सांगितलं, राणी रासपंतचे जे रसदार होते त्यांना सांगितलं की मधुर बाबू यांना तुम्ही काहीतरी व्यवस्था करा, यांना अन्न पाण्याची आर्थिक व्यवस्था दुधाची व्यवस्था करा, डोक्याला लावायला तेल द्या. मधुर बाबू म्हणाले अहो आपण 200-300 लोक प्रवासाला निघालो यात्रेला निघालो आहो आणि आता एवढं आणि ना इलाजाला मधुर बाबूंना कलकत्त्यावर मदत मागावं लागली, अन्न शिजवावं लागलं आणि त्या सगळ्यांना त्यांनी ब्लँकेट डोक्याला लावायचं तेल आणि पुरेसा अन्न दिली. तर हे आपले आदर्श आहे. तर या आदर्शानुसार आणि आपण पाहतोय की आपण स्वामीजी एकदा सगळेजण बसले होते, ठाकूर स्वतः समाधी अवस्थेमध्ये होते आणि शिव भावे जीव स्वाचा शब्द त्यांच्या कानावर पडला आणि स्वामीजी परत परत म्हणाले की शिव भावे जीव सेवा हा मंत्र म्हणून मी आता तो काम करेल आणि पूर्ण जगाला ठाकूरांचं काम स्वामी रामकृष्ण परमहंसाचं काम की जगाला ओढून सांगेल. तर म्हणे एवढे सगळे जण बसून भक्त बसलेले होते, तुला ह्याच्यात काय जाणवलं? तर स्वामीजी म्हणतात की नाही दया नाही, आपण कोणावरही दया करू शकत नाही. आपण चित्त आपण आपलं एवढं तुच्छ विषय ईश्वराची जी प्रचंड लीला आहे त्याच्यामध्ये आपण या पाहणावर काय दया करणार आहे? तर आपण त्याची सेवा करायला पाहिजे. आपण त्याची सेवा करून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून शिव भावे जीव सेवा हा नवा मंत्र स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिलेला आहे. तर आज प्रतिभा डॉक्टर प्रतिभा जाधव या आल्या आणि त्यांच्या निमित्तानं आरती ताईंनी आपल्याला या लाभार्थीच लाभार्थी मिळून दिले. असेच लाभार्थी जर आपल्याला आपण आता शिलाई कसे देतो आहोत, जर तुम्हाला इतर काही साहित्य लागत असेल तर तसंही आपण आता संयोग आलेलाच आहे, आपण नाळ जोडीच आहे. तर असेच काही जर गरज आमच्याकडून तुम्हाला इतर साहित्याची पण लागली की स्वामी विवेकानंद सांगायचे की मदत जर तुम्ही करत राहिला तर काहीच उपयोग नाही, ती मदत संपून जाईल. पण जोपर्यंत ती महिला तो पुरुष स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तुम्ही मदत नुसते करून उपयोग नाही. तर असं जर उभं राहण्याचं काही साहित्य आमच्याकडून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण सांगून ते कार्य करता तर निश्चितपणे आपण तसं इथून पुढे पण ते काम करण्याचा प्रयत्न करू. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही साहित्य लागेल ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण अशाच एकल महिला, आता त्यावेळेस आपला संपर्क नव्हता, आम्ही अशाच एकल महिलांना 4 शेळ्या हे ज्याची उपजीविका त्यांनी स्वतःच्या आता खेड्यापाड्यात कसं असते नुसती एक तरी शेळी असली तरी ती तिला सांभाळते आणि तिचे जे कर्ज असते त्यांनी त्यांचा संसार जे काही ते पातळी त्यांना जे काही होईल तेवढी मदत आपण करत असतो. तर या निमित्ताने आपण आमच्या संपर्कात आला, अजून काही असेल तर आमच्या संस्थेतर्फे काही मदत हवी असेल तर निश्चितपणे आपण संपर्कात राहून इतर कुठे असे आपण कार्यक्रम करत राहू. तर या ज्या मंगला अमरदीप नगराळे आणि पूजा रतन गायकवाड यांना आपण आता मशी वाटत आपण कार्यक्रम करू. आता तुम्ही त्यांना काही जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2-2 मिनिटं ठीक आहे. मी त्यांना विनंती करतो की आता मंगल आरती नगर आहे त्यांनी ते यावं, आपण त्यांना मशीन देण्याचा पाठवाचा कार्य करतो.
करुण गाने असे ही आहे जे तुम्ही करताय
मंडळांना त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तुमच्या संस्थेतर्फे त्यांचे आम्ही आभार मानतो. आता कशी दिलेली आहे आम्ही तुम्हाला एक नंबर देतो, आमचा एक असिस्टंट उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला ती मशीन घरी तुमच्या फिट करून देईल. काही जर अडचण असेल तर तुम्हाला तो नंबर देतो मी आणि दोन तीन दिवसामध्ये त्याची सर्व्हिसिंग करून तुम्हाला ती मशीन चालू करून देण्यात येईल. एक साधारणतः 15 दिवस तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्हाला सांगतील. पण त्याच्यानंतरही जी काही अडचण आली तर त्यांना फक्त व्हिजिट फी 100 रुपये द्यायची आणि त्यानंतर ते तुम्हाला येऊन सर्व्हिस ते देतील. आता तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तर मी विश्वकर्मा विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या एक संक्षिप्त चरित्र स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि माताजीचं संक्षिप्त चरित्र आपण जे उपस्थित प्रमुख पाहुणे आहेत त्यांना देण्याची खूप विनंती करतो.